शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी संदीप जाधव पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय. निव्वळ टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करणं हा आमचा उद्देश नसून एक खात्रीशीर संपूर्ण तंत्रज्ञान देण्याचा उद्देश आहे. आता तुम्ही पाठीमागं बघताय की एक्सपोर्ट क्वालिटीचा माल इथं उत्पादित झालेला आहे आणि त्याचं हार्वेस्टिंग चालू आहे. आणि या अनुषंगाने आज 10.5 ते 11 महिने 10.5 ते 11 महिन्याचा हा प्लॉट आहे आणि इथं आज हार्वेस्टिंग सुरू आहे एक्सपोर्ट क्वालिटीचं. काही ठळक वैशिष्ट्य मला टिश्यू कल्चर केळी रोपांच्या बाबतीत सांगायचे की सुरुवातीला म्हणजे आपण जी टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो यामध्ये पूर्णपणे रोग आणि कीड विरहित अशी रोपं आपण शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोच करत असतो. दुसरं एक खास वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ 95% भार हे झाडं पेलू शकतात. ती सक्षम पद्धतीनं तिथं त्याचं मॅनेजमेंट केलेलं असतं किंवा त्याचं व्यवस्थापन ह्या सगळ्या बाबीमध्ये इथं केलं जातं. आज हे सुद्धा असे घड तुम्ही बघू शकता की जवळजवळ 30 ते 35 किलोची रेंज आहे. अतिवृष्टीमुळे सुद्धा इथं अडचण आली होती, नैसर्गिक अडचण, पण त्याच्यावर सुद्धा मात करत आज अतिशय एक्सपोर्ट क्वालिटीचा माल इथं उत्पादित झालेला आहे. आता हे जवळ हँड म्हणू आपण की फण्या म्हणण्यापेक्षा केळांची संख्या जी आहे जवळजवळ 28-30 काही ठिकाणी 24 या पद्धतीमध्ये बघायला मिळते. ह्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जे सांगितलं तुम्हाला की व्हायरस विरहित रोपं मिळणं हे अतिशय शेतकऱ्याच्या दृष्टीनं फायदेशीर गोष्ट असते की ज्यामध्ये एकही या प्लॉटमध्ये व्हायरस रोप आढळून आलेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक नवीन म्हणण्यापेक्षा एक खास वैशिष्ट्य जी केळी रोपांची त्यामध्ये साधारणपणे 12 पासून ते काही ठिकाणी 13-14 पर्यंतच्या फण्या आता बघायला मिळाल्या. चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन जे शेतकरी करतात तर त्यांना हे अतिशय चांगल्या पद्धतीचं एक्सपोर्ट क्वालिटीचा माल ही केळी इथं उत्पादित आपण पूर्णपणे मॅनेजमेंट जर आपलं केलं सगळ्या गोष्टी तर ते मिळवू शकतात. आणखीन एक खास वैशिष्ट्य केळी रोपांचं म्हणजे 12 महिने आपण या टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा सुरू ठेवतो. त्याच्यासाठी आपण एक साधारण शेतकऱ्यांना 30 दिवस आधी बुकिंग करण्याची सोय आपण करतो. यामध्ये साधारण शेतकऱ्यांनी 30 दिवस आधी ज्यावेळेस केळी लागवड करायची तर त्याआधी 30 ते 40 दिवस आधी तरी कन्फर्मेशन देणं गरजेचं आहे की ह्या पद्धतीत आपल्याला नियोजन करायचं आहे, एवढं अंतर ठेवणार आहे, एवढं ह्या सगळ्या गोष्टी ठेवली केळीच्या रोपांचं आपली रिक्वायरमेंट आहे. त्याच्यानंतर केळी नुसती केळीची रोपं दिली म्हणजे आमचा विषय संपत नाही. तिथपासून ते सगळं तंत्रज्ञान काय खतं टाकली पाहिजेत, काय व्यवस्थापन केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण हे मॅनेजमेंट करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य केळी रोपामध्ये की उच्च उत्पादन देणारे जे कंद आहेत त्याच्यापासून या केळीची निर्मिती केली जाते. टिश्यू कल्चर केळी रोपांची निर्मिती उच्च उत्पादन देणाऱ्या कंदापासून केली जाते. त्यामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीमध्ये वादा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. जे व्यापारी कुठल्या गोष्टीवर किंवा एक्सपोर्टर जे आहेत ते ज्या काही एक्सपोर्ट क्वालिटीसाठी लागणारे क्रायटेरिया आहेत ते तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली पूर्ण झालेले दिसतील. ह्याच्यासाठी टिश्यू कल्चर केळी रोपं आणि त्याच्यासोबत मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्याला प्रोव्हाइड करत असतो. आणखीन म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही जर अनेक प्लॉट आहेत आपले उभे तर ते तुम्ही आधी बघा आणि त्याच्यानंतर टिश्यू कल्चर केळी रोपांचं बुकिंग तुम्ही करू शकता. शेतकऱ्यांना एक माझी स्वतः एक विनंती आहे की तुम्ही असे काही उभे प्लॉट बघा आणि त्याच्यानंतर टिश्यू कल्चर केळी रोपांचं बुकिंग करा. जेणेकरून काय होतं की प्रत्यक्ष रोपं बघून किंवा नुसता ऐकू म्हणजे आपण काय ऐकलेल्या गोष्टी ह्याच्यावर आपण तिथे होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही एकदा तुमचं समाधान म्हणा किंवा शेतकऱ्याचं समाधान होण्यासाठी मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगत असतो की तुम्ही असे अनेक उभे शेकडो प्लॉट उभे आहेत आपले तर ते आधी बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही टिश्यू कल्चर केळी रोपांचं बुकिंग करा. त्याच्यासाठी तुम्ही गुगलवर बनाना हाऊस पंढरपूर किंवा पाटील फार्मिंग टेक्नॉलॉजी अँड सोल्युशन ह्या नावाने सुद्धा तुम्ही गुगलला सर्च केलं तर सगळी माहिती bananahouse.co.in ही आमची वेबसाईट आहे, त्याला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. आता हा जो प्लॉट आम्ही शूट करतोय तो करकममधील आहे, तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूरचे शेतकरी. त्याच्या आधीचे हिशोब आता पण सगळे तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं हे बघितलं. पण खास टिश्यू कल्चर केळी रोपांची काही वैशिष्ट्य मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायची होती, त्या कारणास्तव मी हे केलेलं आहे. आणि एक उदाहरणादाखल म्हणतो की ज्या पद्धतीनं आपण एखादी गाडी विकत घेताना ज्या गोष्टी बघतो त्याचा ॲव्हरेज, त्याचे डिझाईन काय आहे किंवा ती कशा पद्धतीने किती सीटर आहे किंवा आपल्याला कशा पद्धतीनं तिथं मॅनेजमेंट होईल अशा पद्धतीचं जेवढं चौकशी करतो तशी टिश्यू कल्चरची रोपामध्ये बघताना किंवा तुम्ही निवडताना किंवा टिश्यू कल्चरची रोपं घेताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी
पूर्ण चौकस विचार करून हा निवडणं अतिशय गरजेचं आहे. कारण एकदा रोप लावलं तर त्याचं फळ हे 11-10-11 महिन्यानंतर तुम्हाला हातात येतं. त्यावेळेसच त्या रोपांची क्वालिटी समजते. म्हणून मी वैयक्तिक शेतकऱ्यांना सांगतो की रोपं बघून किंवा लहान अवस्थेमधल्या बागा बघून काही नाही, जे घडाचं कटिंग आहे किंवा जे घडाची क्वालिटी आहे, ज्या फण्यांची संख्या आहे, ब्लिजिंग चमक किंवा कॉस्मेटिक ॲपिरन्स, एक्सपोर्ट क्वालिटीसाठी जो कॉस्मेटिक ॲपिरन्स पाहिजे तो सगळा इथं तुम्हाला बघायला मिळतोय. आणि त्या अनुषंगाने आता पाठीमागं आपण प्रसंग घेतो, मी पाठीमागं बघू शकतो तुम्ही की हा जवळजवळ 8.5-11 महिने इथं पूर्ण होत आहे. एकदम चांगल्या पद्धतीचं खताचं पाण्याचं मॅनेजमेंट केल्यानंतर ह्या इथं घर बघा, तुम्ही घर सुद्धा बघू शकता कशा पद्धतीनं. आता जवळजवळ इथं तुम्हाला 12-13 पानं बघायला मिळतील. चांगलं पाण्याचं मॅनेजमेंट, खताचं मॅनेजमेंट, तिथं जमिनीमध्ये चांगली जमीन आहे. हलक्या स्वरूपाची जरी जमीन असेल तर तिथं सुद्धा आपण ते मॅनेज करू शकतो. तर प्रत्यक्ष थोडं व्हिडिओ बघा. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10-11-12-13-14 जवळजवळ 13-14 फणे आता या उभ्या गटाला आहे. तर 10-11 महिन्यामधलं हे फळ आहे. आणि यामध्ये शेतकऱ्याचे पण कष्ट खूप महत्त्वाचे आहेत. हे शहाजी व्यवहार म्हणून करकमचे शेतकरी, त्यांनी सगळं मॅनेजमेंट आपल्या पद्धतीने केलं. टिकल्चर केळी रोपापासून ते शेवटपर्यंत आज हार्वेस्टिंग केलं. आणि आज डोमेस्टिक मार्केटला आज म्हणजे दर कमी असताना सुद्धा फक्त क्वालिटी बघून आज एक प्लॉट एक निवडला त्यांनी आणि त्याचं आज हार्वेस्टिंग चालू आहे. तर परत एकदा मी असं सांगेन की तुम्हाला आमच्याशी काही संपर्क करायचा असेल तर पट्टीवर जो नंबर येतो त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि केळीविषयी जी काही अडचणी, काही समस्या, काही तुम्हाला जे काही केळीविषयी माहिती पाहिजे ते तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. धन्यवाद.